विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदावर अखेर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षानं आज हा निर्णय औपचारिकपणे जाहीर केला. विधानसभेचा विरोधी पक्ष नेता कोणाला करायचं हा निर्णय काँग्रेसच्या हायकमांडकडे गेले बरेच दिवस अडकून पडला होता. अखेर दिल्लीमधल्या हायकमांडनं वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि अखेर विधानसभेला विरोधी पक्ष नेते मिळाले. राज्यातील विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा तिढा अखेर सुटलाय. काँग्रेसचे विदर्भातील आमदार विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागली आहे. अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर जवळपास एक महिन्यापासून हे पद रिक्त होतं. पक्षाने मला त्या ठिकाणी योग्य समजलं. पक्षाचा हायकमांडचा माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, माननीय सोनिया गांधी, माननीय राहुल गांधी, माननीय बाळासाहेब थोरात, माननीय अशोकराव चव्हाण, नानाजी पटोले यांचा मी आभार आहे की त्यांनी त्या ठिकाणी योग्य समजून या पदासाठी मला योग्य ठरवलं. खरं तर विरोधी पक्ष नेता निवडीवरून गेल्या महिनाभरापासून काँग्रेसमध्ये खलबतच सुरू होती. विरोधी पक्ष नेते पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात होते. पृथ्वीराज चव्हाणांपासून अशोक चव्हाणांपर्यंत बडे नेते पक्षात असताना पक्ष नेतृत्वानं विजय वडेट्टीवारांच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकली. विरोधी पक्ष नेता यांची निवड म्हणून माननीय विजय वडेट्टीवार हे आमचे एक सिनियर सदस्य आहेत, त्यांची निवड ही करण्यात आलेली आहे. माननीय अध्यक्ष विधानसभा यांना आम्ही आत्ताच पत्र दिलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे, आम्ही विनंती केलेली आहे की उद्या त्यांचं नाव घोषित करण्यात यावं. वडेट्टीवारांच्या निवडीमुळे काँग्रेस हायकमांडने पक्षातील राजकीय संतुलन राखण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा. कारण चंद्रपूर बाजार समितीच्या निवडणुकीत नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार समर्थकांमध्ये सुप्त संघर्ष रंगला होता. तसंच चंद्रपूर काँग्रेस जिल्हाध्यक्षाच्या हकालपट्टीवरूनही नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आमने सामने आले होते. सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून विजय वडेट्टीवारांनी नाना पटोलेंवर शरसंधान केलं होतं. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने विजय वडेट्टीवारांना झुकत माप दिला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अर्थात वडेट्टीवार यांना झुकतमाप दिलं असलं तरी त्यांच्यासमोरच्या पक्ष